आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक यू. निघूया. खूप पेंडिंग कामं पूर्ण करायचे आहेत आपल्याला. धनंजय एक मिनिट. अरोह काय झालं?
साहेब चला शाळेला उशीर करून चालणार नाहीये, जा तयारी कर. धनंजयचा मान तर त्यांना परत मिळाला आणि तो सुंदरीनं मिळवून दिला. देवा आता एकच प्रार्थना आहे, या दोघांची मन अशीच जुळू दे. काय अहो काय सांगताय काय साधनाताई, खरंच? अहो नाही नाही हो, धनंजय निर्दोषच होते, सरूने ते सिद्ध केलं एवढंच. बघा देवा आता सगळं जुळून आणायला लागलाय की नाही, आता तर धनंजयवर लागलेला डाग पण पुसून गेला बघा. होय ना, हे बघा आता आपण उशीर नाही करायचा बरं का. हा हा आता की नाही आपण भेटूनच ठरवूया मुलांसमोर कसा विषय काढायचा ते. चालतंय की, बाय बाय. अगं मालू काय समजलं का तुम्हाला? तर तू सांगितल्याशिवाय कसं समजणार आम्हाला ना. अगं तरुणी धनंजयची केस सोडवली, तो आज रुजू झाला डीसीपी म्हणून. अगं काय सांगते, एवढी मोठी न्यूज आहे ही. बर का मामी, अहो ह्याच गुड न्यूज बद्दल बोलत होते काल जेवताना दोघ जण. अरे देवा, आणि मी लग्नाच्या मांडवात पोहोचले. शशी आजी, अगं तुझं का तोंड पडले? नाही म्हणजे परत त्रास होते का तुला? किंचित डोकं दुखतंय माझं. अगं एवढंच ना, आता लग्न कार्याची सणही वाजली ना, तुझी डोकेदुखी अशी जाईल काय आजी? प्रश्नच नाही, माझ्या तर अंगात की नाही 10 हत्तीचं बळ आलंय बघ. हा आता लक्षात आलं माझ्या, आपली सरू की नाही ही केस सोडवण्यासाठीच येळ घेत असणार बघ बहुतेक. बरोबर, पण आजी आता वेळ घालवायचा नाही. हा ते काय म्हणतात, हा चटमंगी पड बिया करू. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ, आधी त्या सगळ्याला लय उशीर झालाय बघ, आता अजिबात वेळ घालवायला नको. आज सरू आली की नाही ती तिला विचारूनच टाकते. बाई ग तुझ्या मनात काय आहे? विचारू नकोस, सांगच तू. आणि तिच्या मनात काय ते चेहऱ्यावर दिसतच आहे, पण विचारलेलं बरं ना, तिच्याकडून होकार आलेलं बरं. काय देवा, अगदी सगळ्यांच्या मनासारखं सगळं घडवून आणलं. आता माझ्या सरूच्या आयुष्याचा नाही नुसता आनंद येणार, सुखाचे दिस येणार. काय शशी? होय कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक यू सर. सो वेलकम बॅक. थँक यू सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. टेक चार. जय हिंद सर. जय. येऊ? सकपाळ. येस सर. ते जरा फिटनेस बघा आता, मी आलोय परत. रिलॅक्स सर, आपण आलात ना फार छान झालं. थँक यू. येऊ मी? एक काम करा, बाहेर कलेक्टर मॅडम आल्या, त्यांना आत घेऊ. ठीक आहे सर. Thank you.
होय? नाही ग, आज तर उलटं ते ड्युटीवर जाणार. तुला माहितीये का, सरू धनंजयच्या घरी गेले, त्याची वर्दी त्याला परत दिली. तर सांगते, त्याच्या वर्दीवरचा डाग पुसलाय बघ सरूनी. माझ्या सरूनी लय मोठं काम केलंय बघ. अगं, वर्दी परत मिळणं ही लय भाग्याची गोष्ट असते. आता माझ्या सरूच्या आयुष्यात ना सगळा आनंदी आनंदच होणार आहे बघ. मंगल, जा आधी देवाजवळ साखर ठेव. माझ्या सरूच्या आयुष्यात आत्ता सुखाचं दिस आलं आणि ह्यो आनंद असाच राहणार आहे तिच्या आयुष्यात. साखर ठेवते आणि तुमचं पण तोंड गोड करते. अपेक्षित नसताना मारलेले रेड्स शत्रूंना खूप मोठा धक्का देऊन जातात, म्हणून आज रात्री जिल्ह्याची सफाई करायला घेऊया आपण. उद्या सकाळपर्यंत या जिल्ह्यात एकही अनधिकृत बांधकाम, अनधिकृत धंदा या शहरात दिसणार नाही याची खबरदारी आपण घेऊया. येस सर. पण हा, एक गोष्ट लक्षात ठेव, या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. येस सर. मी तुम्हाला प्लॅन समजवतो. आपला विठ्ठलवाडीचा मॅप आहे. Yes, sir. Let's get there. मंगलात्या, आज चक्कल लाडवांचा गाठ घातलायस का? काही स्पेशल आहे का? मग धनंजयवर लावलेले सगळे आरोप चुकीचे होते. धनंजय निर्दोष आहे हे किती प्रयत्न करून सरूनी सिद्ध केलं का नाही? त्याचा मान मरातप, त्याची नोकरी त्याला परत मिळाली, मग आता तो आनंद साजरा करायला नको होय? आणि माले, आता बघ, सरू आणि धनंजय पावला पावलानं जवळ यायला लागले. आता का नाही माझ्यासाठी हा विषय काढणं म्हणजे ना लय सोपं होणार आहे बघ. हा आदित्यने माझ्या पोरीला लय त्रास दिला बघ क्षणाक्षणाला, पण धनंजय तिला आता भर भरून प्रेम देणार आहे बघ. मला तर का नाही त्यांच्या लग्नाचा विचार जरी आला का नाही तरी काय करू आणि काय नाही असं होतंय बघ. तुमची माझी अशी इच्छा आहे की आदित्य आणि सुंदरीचा संसार पुन्हा उभा राहावा. काय ग, आता लक्ष कुठं आहे? हा ग काय नाही, ते आपलं असत म्हणजे ह्या सगळ्या बोलण्यावर सरू काय विचार करेल याचाच विचार चालला होता मला. आता तुला माहितीये का, सरूला पण धनंजय आवडतो, तिच्या चेहऱ्यावरच दिसतो तस. पण कसं आहे ना, मागच्या लग्नाचा अनुभव काटेरी आहे तिचा, त्यामुळे कसं आहे ग, मन खट्ट झालंय ग तिचं. आणि बघ, दुधाने पोळलेला माणूस का नाही ताक पण फुकूनच घेतो, म्हणून मी पण का नाही योग्य संधीची वाट बघते बघ तिच्याशी लग्नाविषयी बोलण्यासाठी. तिथं मंगलला त्याच्या मनात एक आहे आणि आजीच्या मनात काही वेगळंच चाललंय. काय होणार काय माहिती. तू कसा विचार करते? ऐक ना, सरी तुझ्याशी काही बोलली का ग? नाही म्हणजे कसं, तुम्ही दोघी सारख्या वयाच्या, तुमचं दोघी तर चांगलं पटतं ना, म्हणून विचारते. तुला काय बोलली का ग ती? बरं मंगला, ते या दोन्ही मधलं एक बोट निवड. अगं बाई, आता हे काय ग? अगं म्हणजे आपण सरू समोर धनंजय आणि तिच्या लग्नाचा विषय काढला होता नाही, होकार दिल का नाही ते बघते. असं आहे वे? काय ग? काय नाही, तू चुकीचं बोट निवडलं. हा म्हणजे टेन्शन घेऊ नकोस, समजा चांगलंच होईल. मंगलात ते सरूनं निर्णय सांगितल्याशिवाय की नाही तू पुढचा कुठलाही विचार करू नकोस.
तुला तर माहितीच नाही ग, म्हणजे आपण एक विचार करतो आणि नियतीच्या मनात काही वेगळंच असत, त्यामुळं प्लीज तू गडबड नको करू. चित्र काढले सावी. अगं पण हे काय? अरे सरळायचं नाही बाळा. मला बाबा हवे, बोलते नाही ते. म्हणजे अगं तू हे फॅमिली चित्र काढलंस की नाही, त्याच्यात तुझे बाबा नाही म्हणून ते चित्र अर्ध राहिलं ना, हो की नाही? हो. मग आता ते लवकरच पूर्ण होणार आहे. पूर्ण होणार म्हणजे? हे बघ, तू तुझ्या आईकडे हट्ट केलास, तुझ्या बाबांबद्दल विचारलंस, पण आईने तुला काहीच सांगितलं नाही ना. नाही, मी किती तरी वेळा तिच्याकडे हट्ट केला पण तरी पण तिने नाही सांगितलं ना. तुला माहितीये का? का? कारण हे एक सिक्रेट आहे. काय सिक्रेट? सिक्रेट ऐकायचंय तुला? हो सांग सांग. आता तुझे बाबा तुला लवकरात लवकर भेटणार आहेत. काय? माझा बाबा मला भेटायला येणार आहे? हो. खरं? कधी कधी भेटणार आहे? आणि आता कुठे आहे तो? एवढे दिवस का नाही आला तो? सांग ना आजी. नक्की येणार आहे ना माझा बाबा मला भेटायला? किती आनंद झालाय पोरीला आणि किती उत्सुकता वाटतेय तिला. जसं मला माझ्या मुलाला जवळ घेऊन 100 प्रश्न विचारायचे, तसं सावीला सुद्धा तिच्या वडिलांना मिठी मारून प्रश्न विचारायचे असतीलच की. पण सुंदरी तसं होऊ देणार नाही, आणि सुंदरीचं दुसरं लग्न झालं तर सावीला तिच्या खऱ्या वडिलांबद्दल कधीच कळणार नाही, आणि तिच्या मनात सुद्धा आदित्यबद्दल राग निर्माण होईल. नाही नाही, हे होता कामा नये. सुंदरी आणि आदित्यचा संसार पुन्हा उभा राहिला पाहिजे. सुंदरी धनंजयचा नाही, आणि त्यासाठी सावीला तिच्या खऱ्या बाबांचं नाव सांगितलं पाहिजे लवकरात लवकर. काही झालं तरी आज मी तिला सांगणार की तिचा बाबा दुसरा तिसरा कोणी नसून तिचे लाडके एडी सरच आहे. तुझे बाबा आहेत
सिक्रेट? हाँ। म्हणजे शशीजी मला बाबांचं सांगणार आहे। भाभी